नमस्कार मित्रांनो, मी शशी आणि मी पल्लवी. तर आज आहे 1 ऑगस्ट, म्हणजेच 1 ऑगस्ट दिवशी असते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते. तर आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही चाललोय पुण्यामध्ये सारसबागच्या इथे. पूर्णाकृती पुतळा आहे अण्णाभाऊ साठे यांचा. तर सर्वात प्रथम आम्ही तिकडे जाऊन त्यांना अभिवादन करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये कशा प्रकारे जयंती सेलिब्रेट केली जाते हे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आपण आता पोहोचलो आहोत सारसबागच्या इथं, जिथं अण्णाभाऊ साठेंचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तिथे आपण पोहोचलो आहे. आणि बघू शकता दुपारची वेळ असताना सुद्धा इकडे खूप सारी गर्दी झालेली आहे. अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी इकडे खूप मोठी रांग लागलेली आहे आणि बाहेरच्या साईडला पण खूप सारे लोक आहेत. आपण पोहोचलो इकडे आणि इकडं अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी राजकीय लोकंसुद्धा आलेले असतात. तर आता इकडे आलेले आहेत आपले रवींद्र दंगेकर साहेब, इकडे अभिवादन करतायत. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच असेल रवींद्र दंगेकर साहेब पुण्यातल्या कसबा विधानसभेचे ते आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत. आणि पुण्याची जी लोकसभा ह्यावेळेची जी निवडणूक झाली होती ही पण त्यांनी खूप गाजवलेली होती. तर ते इकडे अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. इकडची साऊंड सिस्टम अजून चालू झालेली नाही, त्यामुळे इकडं आपलं जे पारंपरिक वाद्य आहे ते वाजून इकडे सगळे आनंदोत्सव साजरा करत आहेत. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून इकडे बघू शकताय तुम्ही अण्णाभाऊंना कसं अभिवादन करण्यात येते. हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होत आहे इकडे. आणि आपण संघर्ष करणे हीच खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. त्याच्यामुळे इंद्रपूरच्या काळामध्ये सुद्धा आज जसं ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक चांगला अभूतपूर्व निकाल दिला. संध्याकाळचे 5 वाजले आणि इकडे फायनली साऊंड सिस्टम चालू झालेली आहे, त्याची टेस्टिंग चालू आहे.